षटक हाकवतो हे देखील पाहणं खूप महत्वाचं असेल. प्रदीप स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी तयार. ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम. पहिला चेंडू ऑन साईडला, यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त. पहिला हादरा, पहिला धक्का बसतो आहे सिटी स्पोर्ट्स मोगरपाडा या टीमला. टीमची धाव संख्या असताना शून्य, पहिला डगआउटचा शिकार होत असताना शून्यवर बाद प्रदीप बॅक टू पॅवेलियन. थांब आता चालू आहे. पहिला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर. प्रदीप या फलंदाजी खेळीचा अंत करत असताना टीमची धावसंख्या शून्य. नवीन फलंदाज मध्ये शहात मध्ये विनय क्रमांक 3 वर. पहिला फलंदाज बाद रणजी स्पोर्ट्स वडोली या टीमचा आभ्रम. अस्त्र ऑफ साईडला चेंडूला कट करतोय. चेंडूचा तो पॉइंट गणेशच्या क्षेत्रामध्ये एकदम कम्प्लीट करायचा. दुसऱ्या घेण्याचा इथे प्रयत्न होतोय. पूर्ण फलंदाजामध्ये ताळमेळ नव्हता, मात्र अंतिम क्षणाला मन बदललं आणि फक्त एकच धाव समाधान व्यक्त केलं फलंदाज विनायकने. एक धावने टीमची धावसंख्येला आता येत असताना आता मात्र खातं उघडतोय टीमचं. वैयक्तिक एक या धावसंख्येकडे फलंदाज विनायक. पहिला फलंदाज शून्यावर बाद झाला होता फलंदाज प्रदीप आणि आता प्रथमच स्ट्रायकिंग गेनला येतो फलंदाज क्षेत्रेश. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय. रणजी स्पोर्ट्स कासार वडवणी विरुद्ध सत्या स्पोर्ट्स मोगरपाडा. फलंदाज मार्कवर तयार अय्यो. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लवन क्षेत्रामध्ये मिस केली तर लखन याच्या कंदाडक्याचा पुरेपूर फायदा उचलतात दोन्ही फलंदाज. दोन धाव मिळतात या चेंडूवर फलंदाज चेतेश. चेतेश आपलं स्वतःच खातं उघडतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते टीम या आकड्यावर. तीन धावा, पहिला षटक चालू आहे. पावरप्लेचा षटक आणि पहिल्या षटकामध्ये एकत्रित चेंडू फेकून झाले ते तीन. आणि तीन चेंडूमध्ये तीन धावा खर्च करत असताना एक फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरलाय फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. राईट अँगल ओव्हर द विकेट उजव्या हाताचा गोलंदाज. अशा पद्धतीने चेंडूची हाताळणी करेल. ऑन साईडला चेंडू थोडासा लेगस्टिक सरून जाणार. चेंडू त्यांचं वाईट घोषित करतात. एक अतिरिक्त धावमध्ये अतिरिक्त धावने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते चार या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. बघायचं किती धाव मिळतील या चेंडूवर. तत्पूर्वी एक सिंगल म्हणजे एक सिंगल ने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली पाच या आकड्यावर. संत आणि शांत क्रिकेट इथं पाहायला मिळतंय कारण पहिल्याच चेंडूवर एक मोठा धक्का बसला सत्य स्पोर्ट्स मोगरपाडा या टीमला. चेंडू फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर विनायक आले आणि विनायक स्ट्रायकिंग एंडला खेळतो एकंदरीत एक या धावसंख्येवर. तर चेतेश नॉन स्ट्राईक एंडला खेळतो तीन या धावसंख्येवर. एकंदरीत चार षटकांचा सामना. चांगला धावा इथं सेट करावी लागतील या संघाला कारण प्रतिस्पर्धी संघ मोठा संघ आहे. ऑफसाईडला चेंडू इन साईड आऊट. चेंडू बघायचा झेल सुटला. या खेळाडूला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही. या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं असंच बघायचं. एक जीवनदान म्हणजे आयुष्यभावात शुभशुभात मिळते. फलंदाज विनायक याला इनसाईड आऊट खेळण्याचा प्रयत्न. मात्र कव्हर क्षेत्रामध्ये त्याचा एक सोपासा झेल सुटला आणि एक जीवनदान म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती सहा या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. फुलटॉस होता, ऑन साईडला खेळायचा होता मात्र ऑफ साईडला चेंडू फक्त दिशा देतो. चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळते एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती साती या आकड्यावर. चांगला षटक टाकलाय गोलंदाज अय्यूब याने. या षटकामध्ये सात धाव खर्च केला. एक फलंदाज बाद करण्यामध्ये देखील तो यशस्वी ठरलाय. कॉम्बिनेशन टाईप पहिली पॉवर प्ले ना
सांगून द्या उत्तर चिंता ट्रॅक ब्लॅक नाही भेटलेला तिथे ठरलेला असते संघाचे कॅप्टनला टॉस ओढवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर लगेच यायचं आहे बॉय प्रेम दिवा आणि त्रिमूर्ती नागरा पहिल्या फेरीतील पाचवा सामना आणि पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतो रणजी स्पोर्ट्स कासारवड विरुद्ध सती स्पोर्ट्स मोगरपाडा कोण अवके भेटलेला त्याला ताप पाहिले चतेश आणि विनय फलंदाज मंडळाच्या आतमध्ये खेळ खेळण्यासाठी नवीन गोलंदाज मनोज या गोलंदाजाची निवड या सामन्यामध्ये केली जाते पहिला षटक टाकला आयुष शेगडे सात धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केले आणि एक फलंदाज होता मोठ्या आश्चर्या पाटावर फलंदाज बाद झाला होता तो प्रदीप षटकातील पहिल्याच चेंडूवर यॉकर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता हो खेळाचा होता पुन्हा एकदा ऑन साईडला ऑफ साईडला चेंडू जातो शॉर्ट स्लिंग मिड ऑफ क्षेत्रामध्ये फक्त एक सिंगल मिळतो एक सिंगल बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ते आठी या आकड्यावर जीवनदान मिळाला फलंदाज आता मध्ये स्ट्रायकिंग येईल बघायचं कितपत आपल्या संघासाठी ते योगदान देतो एक संधी प्राप्त झाली त्या संधीचं सोने करेल का आपल्या टीमसाठी बघायचं शतकक्षेत्री व्यूहरचना पाहतोय नजर मारतोय कुठे शतकक्षण लावलं किती ताकद लावावी लागेल त्या चेंडूवर फलंदाज मारतो पुन्हा एकदा मनोज गोलंदाजीसाठी येतोय एक सोपासा छेद सुटला होता विनायकाचा कव्हरच्या क्षेत्रामध्ये तोच फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग नेला दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ ऑन साईडला चेंडू चेंडू जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट थोडासा फंबलिंग तिथे पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये कमतरता जाणवली आणि त्याचा फायदा झाला सती स्पोर्ट्स मोगरपाडा या टीमला चार धावा मिळतात या चेंडूवर या चार धावाने टीमची धावसंख्या मात्र आता दुहेरी आकड्यामध्ये जात असताना 12 धावा यावेळेस पुन्हा एकदा छेद सुटला दोन जीवनदान या फलंदाजाला दोन संधी प्राप्त पहिला जो जीवनदान मिळाला होता कव्हर क्षेत्रामध्ये गोलंदाज होता अयुब शेख आणि इतके सतीश यांनी काय केलं दोन जीवनदान आणि जेव्हा जेव्हा छेद सुटतो तेव्हा तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो आणि त्याच नंतर तो रन उजळायला सुरुवात करतो बघायचा या षटक सामन्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल विनायक पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेअर खेळायचा होता पुन्हा एकदा साईडला ऑफ साईडला कशा पद्धतीने फलंदाजी होते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अतिशय क्षेत्रशील चांगली फेक येते त्यापूर्वी दोन धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होत आहेत विनायक आणि चेतेश दोन धाव मिळतात दोन धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर 15 धावा या षटकामध्ये धावा येताना दिसत आहेत कारण दोन जीवनदाने विनायक खेळा मिळाले विनायक खेळतो एक चौकाराच्या मदतीने सात या धावसंख्येवर चेतीश खेळतो एकंदरीत सात या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला होता प्रदीप शून्यावर षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू येऊन जाऊ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथं निर्धाव चेंडू हे सांगता परत असताना टीमची धाव संख्या मात्र 15 हे शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील शिल्लक आहे थोडासा नाराज आहे मनोज कारण प्रयत्न होणार नाही एकच धाव समाधान व्यक्त करतात आणि एका धावाने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होत्या 7 आणि या षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च केल्या 93 एकंदरीत दोन षटकांचा खेळ संपला 8 धावांच्या सरासरी हा संघ वाटचाल करतोय प्रथम बॅटिंग करत असताना सती स्पोर्ट्स मोगरपाडा टॉस जिंकला रणजी स्पोर्ट्स वरवली या संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला पाणी सांग
पानी गोलान गोला चौंग्या रे पाणी चांगला तो सिंगर आहे तो कामा ऐकेल सिंगरला तुम्ही कामा सांगता त्याशी कुठे येते तुम्ही तिसरं षटक लखनच्या सोपाला जाते वैयक्तिक पहिला आणि सांगिक तिसरं षटक डावखळ्यात असा गोलंदाज आहे षटक टाकला एक आयला नाही ते आंखू काय आंखू टाकला मनोजने आणि एकंदर दोन जीवनदान या फलंदाजाला मिळाले आणि तोच फलंदाज इथं सेकंड आपण त्याला पाहू शकतो त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय तो एकंदरीत खेळतोय सात या आकड्यावर तर एकंदरीत बारा चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे बारा चेंडू अजून असतील पहिल्या चेंडूवर येतो त्रिफला बाद करतोय 16 धावा पहिल्या षटकामध्ये अय्यूब याने पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद केला होता आणि इथे लखन याने देखील हे दोन अस्त्र प्रमुख अस्त्र आहेत रणजी स्पोर्ट्स कासारवाड आणि या टीम मध्ये कुठे आहे एवढं आला ना तू ठीक आहे नवीन फलंदाज क्रमांक 4 ओव्हर नरेंद्र नरेंद्र आणि विनायक ही जोडी मजाच्या आतमध्ये दोन फलंदाज बाद पहिला फलंदाज बाद जरा 0 धावानंतर नंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती विनायक आणि चेतेश या दोन फलंदाजांमध्ये 16 धावांची बाकी आहे आपण पाहायला मिळेल मात्र लखन यांनी ती बाकी तोडली ऑन साईडला चेंडूचा तो लंबून शतकामध्ये एक धावून पेक्षा दोन बॉल्स चेंडू अडवला जातोय अय्युब शेख याच्या गणावर चांगला शतक्षेप पाहायला मिळतो फक्त एक सिंगल मिळतो एक सिंगल बरोबर यांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर क्रिकेट मधला अशुभ अंक 13 आणि 17 इथे 17 धावा आहेत बघायचं विनायक ज्या पर्यंत त्याला दोन संधी मिळाल्या आहेत त्या संधीचं सोनं कळेल का आपल्या संघासाठी कितपत तो योगदान देऊ शकेल ऑफसाईडला चेंडू क्रिकेटच्या नजाकात भरलेला स्ट्रोक चेंडूचा सिमरनजीतच्या कडे मात्र अंतिम क्षणाला घेतलेले चेंडूने कलाटले आणि फक्त डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धाव मिळेल याचे निहादन तिकडे वरत जवळ ना तिथे निघाल ना तिकडून गाडीच्या मागचा नाही बस हे माझं आमच्यापर्यंत पोहोचवलंय 4 धावा वरती काल पिला मी पाणी अरे तोंग्या अर्धी बाटली पाणी तिथे मस्त जमा आता बघ दोन्ही तिसरं षटक प्रगती पदार गोलंदाज मार्गावर लखनने 5 चेंडू 5 धावा 1 गडी बाद असं विश्लेषण या गोलंदाजाचं पुढचा चेंडू शॉर्ट लेन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बघायचा इथे काय घडते असं वाटलं होतं पण नक्कीच सरळ हिट करेल नॉन स्ट्राईक यांच्या एसट्यांवर मात्र लखन तिथे उभा होता त्याच्या मधोमध उभा होता आणि त्याच कारणाने इथे स्वतःला सावरलं यश लक्षक सतीश यांनी तत्पूर्वी एक सिंगल मिळते विनायकला एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावर या षटकातील दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत 22 धावा फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग घेतला नरेंद्र फलंदाज मार्गावर लखन पुढचा चेंडू डावखळ्याचा गोलंदाज ऑन साईडला यावेळेस नक्कीच चेंडू जाईल लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या वरतून 6 धावांसाठी षटकार थांबून फायदा दिला एक फळा लखन त्याला समोर त्यांच्या समोर आपण खेळलो ना एकदा कोणी काय देतो कोणचे कोणी काय देतो ना बॉलिंग साईड आहे त्यांची कोणची ते सागर विगर साईड लो असू दे ना असं काय नाही बॉलिंग घरी होतो हा बॉलिंग बॉलिंग हे बॉलिंग चेस करू
डॉक्टर मारेल दोनच सहा आणि धाव संख्या वेगाने सहकारांना पोहोचते अठ्ठावीस अकरावर चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाजी करत होता मात्र ओव्हर तीस देण्यावर गेले नरेंद्र शेवटचा चेंडू शिल्लक टीमची धाव संख्या अठ्ठावीस बॉलिंग साइड कवरिंग शेवटचा चेंडू ऑन साइडला चेंडूला फ्लिक करायचा होता मात्र येथे षटक संपतोय तिसरं तीन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि तीन षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना सतीया स्पोर्ट्स मोगरपाडा या टीमची धाव संख्या आहे ती अठ्ठावीस धावा पहिला षटक टाकला अयुब शेख याने सात धावा दिल्या एक गडी बाद केला दुसरा षटक टाकला मनोज याने नऊ धावा दिल्या गडी बाद करण्यामध्ये तो असफल ठरला तिसरा षटक टाकला लखन याने बारा धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करण्यामध्ये तो सफल ठरला एकंदर तीन षटकांचा खेळ संपन्न झाला अठरा चेंडूचा खेळ संपला आणि अठरा चेंडूमध्ये बॅटिंग करत असताना टीमची धाव संख्या अठ्ठावीस दोन गडी बाद पहिला गडी शून्यावर बाद झाला होता त्यानंतर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली चेतेश आणि विनायक ह्याच्यामध्ये सोळा धावांची आणि आता नवीन फलंदाज मध्याच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच नरेंद्र तो एकंदरीत एक षटकाराच्या मदतीने सात या धाव संख्येवर तरी विनायक खेळतोय एकंदरीत दोन चौकाराच्या मदतीने बारा या आकड्यावर बघायचं दोन जीवनदान या फलंदाजाला मिळालेत शेवटचं स्लॉग ओव्हर हाणामोडचे षटक देखील या षटकाला संबोधलं जातं डेथ ओव्हर आणि या षटकामध्ये गोलंदाज मार्गावर येईल तो म्हणजेच चेतन स्ट्रायकिंग गेला फलंदाज विनायक पहिला चेंडू राहिला होता लोअर फोल्ड ऑन साईडला चेंडूला जातो चेंडू जातो शॉट वेडिंग क्षेत्रात एकदा कंप्लीट दुसरा खेळाचा वेळ प्रयत्न चांगला क्षेत्र चांगली साजिश देखील होईल का माझं रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वाक्याला जोड दोन फलंदाज धाव दोन धावा इथे धाव पूर्ण करत असताना विनायक कणेकडे योग्य साथ देतो फलंदाज दोन स्ट्राईक गेमचा नरेंद्र दोन धावांच्या टीमला धावसंख्ये जाऊन पोहोचते ती तीस या आकड्यावर तीस धावा एक जीवन महागडात पडेल रणजी स्पोर्ट्स वरून या टीमला फुलटॉस चेंडू ऑन साईड ला पुढे मिड विकेट क्षेत्रामध्ये वन बॉल चेंडू अडवला जातो लखन जाधव यांच्या मार्फत फक्त एक सिंगल मिळतो एक सिंगल बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती एकतीस या आकड्यावर एक अजूनही चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे चार चेंडू अजूनही असतील सतीय स्पोर्ट्स मोगरपाडा या टीम कडे बघायचं पाहणी करतोय शेवटचे चार चेंडू कशा पद्धतीने खेळेल आणि त्यानंतर शेवटचे चार चेंडू कशा प्रकारे टाकेल गोलंदाज चेतन हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण स्लॉगिंग ओव्हर आहे हाणामारीचे षटक चालू आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणे अपेक्षित होत्या पुढचा चेंडू ऑन साईड या चेंडूला भिरकावून घेतो चेंडू जातो स्क्वेअर लेग च्या वरतून सहा धावांसाठी षटकार जबरदस्त बॅटिंग इथे करत असताना नरेंद्र दोन षटकाराच्या मदतीने एकत्रित खेळतो तो तेरा या आकड्यावर सहा धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती सदोतीस या धावसंख्येवर सदोतीस धावा धाव फलकावर अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडू अजूनही शिल्लक सदतीस धावा महागडा षटक हातळतो तीन चेंडू मध्ये नऊ धावा गोलंदाज खर्च करतो त्याच्यामध्ये एक षटकार आलाय पहिल्या चेंडूवर दोन धावा दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल आली त्यानंतर लगेच तिसऱ्या चेंडूवर ओढवून दिला स्क्वेअर लेगच्या वरतून सहा धावांसाठी षटकार तीन चेंडू अजून शिल्लक आहेत गोलंदाज मार्कवर चेतन क्षेत्रामध्ये झेल सुटला चेंडू जातो सिमरी शेच्या अलीकडे की पलीकडे बघायचा का निर्णय येतोय दोन धावा या चेंडूवर मिळत आहेत फलंदाज नरेंद्र याला दोन धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली एकोणचाळीस नक्कीच चांगल्या धावसंख्या सेट करत असताना यावेळेस पुन्हा एकदा बघायचा आहे चेंडू जाईल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून सहा धावांसाठी नक्कीच क्रिकेटचा नजाकत भरलेला शॉट क्रिकेटचा क्लास क्रिकेटचा दर्जा इथं दाखवत असताना फलंदाज नरेंद्र दोन लागोपाठ चेंडू दोन षटकार एकंदरीत तीन षटकार तर तो खेळतोय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते
45 धावा डाव फलकावर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथं पुन्हा एकदा आलेले स्कॉट बिहाइंड द विकेट होईल का फलंदाज आणि येते शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला मात्र काय बॅटिंग केली ते म्हणजे फलंदाज नरेंद्र यांनी 45 धावा आणि 46 धावांचं मोठं लक्ष इथं समोर ठेवलंय रणजी स्पोर्ट्स कासवडे या टीमसाठी.